माझ्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्रबोधभूमी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. कांद्याचे भाव 10 वर्षापूर्वीच्या पातळीवर गेले असून त्यावेळी येणाऱ्या एकरी 10 ते 15 हजार रुपये उत्पादन खर्च आज महागडी खतं औषधे बियाणे मजुरी यामुळे 80 हजार रुपयांच्या पुढे गेलाय. 10 वर्षापूर्वी एकरी 200 क्विंटल निघणारे उत्पादन बदलत्या निसर्ग चक्रामुळे आज 80 क्विंटल पर्यंत घटल्याने उत्पादन व खर्चाचा कुठेच ताळमेळ लागत नाही. यामुळेच शेतकरी हवालदिल झालाय. यास केंद्र सरकारचे दर सोडीचे धोरण कारणीभूत असून मागील वर्षी अचानक निर्यात बंदी लादल्याने यंदा बांगलादेशने भारतीय कांद्यावर निर्बंध लादल्याने एकूण निर्यातीपैकी सुमारे 27% निर्यात बाधित होऊन त्याचाच फटका आज शेतकऱ्यांना बसतोय. मिळत असलेला भाव यातील फरक शेतकऱ्यांना अनुदान स्वरूपात देण्यात यावा, नाफेडची खरेदी आणि मिळालेल्या भावातील चौकशी करून दोषींवर कार्यवाही करावी, शेतकऱ्यांचे प्रलंबित अनुदान पीक विमे त्वरित अदा करावेत तथा पावसाळी हंगाम सुरू होत असल्याने शेतकऱ्यांना खते बी बियाणे योग्य दरात उपलब्ध व्हावेत याबाबत कळवण तहसीलदार बंडू कापसे यांना निवेदन देण्यात आले आहे. शासनाने या मागण्यांचा प्राधान्याने विचार न केल्यास प्रहारच्या वतीने जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्त कार्यालयावर धडक मोर्चाचे आयोजन करण्यात येणार आहे. याप्रसंगी प्रहारचे तालुका अध्यक्ष सुभाष पगार, जिल्हा संघटक गणेश शेवाळे याबरोबर ज्ञानदेव पवार, प्रकाश महाले, जयेश वाघ, संदीप पवार, अशोक निकम, संजय निकम, विलास पवार, प्रभाकर पाटील, विश्वनाथ पाटील, दीपक पाटील, अरुण वाघ, प्रमोद निकम, वैभव जाधव, मोहन जाधव, प्रल्हाद निकम यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते. कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने त्याच्या प्रहार शेतकरी संघटना असेल, छत्रपती क्रांती सेना असेल, हे सगळ्या मिळून सगळ्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने कळवण तहसील कार्यालयात निवेदन देण्यासाठी सगळे शेतकरी आज जमा झाले होते. आज प्रातिनिधिक स्वरूपात प्रत्येक गावातनं 1-1, 2-2 असे शेतकरी जमा झाले होते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे असं आहे, केंद्र सरकारने जी नाफेडची जी खरेदी चालू केली आहे ती खरेदीच मुळात शेतकऱ्यांना तो भाव जो आहे तो मान्य नाही आहे. कारण 1165 ते 1187 रुपयापर्यंत त्यांची खरेदी चालू आहे, परंतु जिल्ह्यात कुठेही असा खरेदी करताना आम्हाला शेतकऱ्यांना दिसत नाही आणि नाफेडचा आम्हाला कवडीमोलसुद्धा आम्हाला फायदा नाही असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कुठेही मार्केटमध्ये फक्त लासलगाव आणि पिंपळगाव सोडला तर कुठेही कांदा खरेदी नाफेड दिसत नाही आणि मुळातच नाफेड ही कांदा खरेदी चुकीचे असं आम्हा सगळ्या शेतकऱ्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. कारण असं आहे की आता खरेदी करणार, त्यांचा स्टोरेज करणार आणि स्टोरेज केल्यानंतर ज्यावेळेस कांद्याला 2 पैसे मिळतील, आम्हा शेतकऱ्यांना पैसा मिळेल, आम्ही स्टोअर करतो कांदा आणि त्याच वेळेत हे कांदा नाफेडवाले आमच्या स्थानिक मार्केटमध्ये विकतात, याला आमचा सगळ्या शेतकऱ्यांचा विरोध आहे. कारण यांनी काय करावं, महाराष्ट्रात कांदा उत्पादक करणारे हे आशिया खंडातलं मोठं राज्य आहे, यांनी दुसऱ्या राज्यात जाऊन तो कांदा विकावा, आमच्या मार्केटमध्ये स्थानिक मार्केटमध्ये विकू नये अशी आमच्या शेतकऱ्यांची मागणी आहे प्रथम. आणि त्याच्यानंतर राहिला 1165 हा भाव, आम्हाला शेतकऱ्यांना उत्पादित खर्चावर आधारित भाव नाही आहे. मग केंद्राने हा भाव कसं काय ठरवला ही आम्हा सगळ्या शेतकऱ्यांना याचा म्हणजे एक चिंतनाचा विषय झालेला आहे की आज कांद्याचं इतकं मोठं उत्पन्न मिळणार होतं, परंतु निसर्गाच्या लहरीपणामुळे आणि हे पूर्ण निसर्गाच्या याच्याने या शेतकऱ्यांनी कसा तरी कांदा जगवलेला आहे. 500 ते 700 रुपये मजुरी लागलेलं आहे, खत खाद्य बियाणं वाढलेलं आहे, त्याच्यात लाईट नव्हती तरी शेतकऱ्यांनी जगवला कांदा, फक्त 50% ॲव्हरेज मिळालेलं आहे आणि त्याच्यातसुद्धा आज फक्त 700-800 रुपयानं भाव चालू आहे. हा भाव आम्हाला मान्य नाही. जर कधी नाफेडची खरेदी बंद करून आम्हाला सरसगट शेतकऱ्यांना 500 रुपये अनुदान द्यावं अशी सगळ्या शेतकऱ्यांची मागणी आहे. आणि जर कधी लवकरात लवकर या शासनाने निर्णय घेतला नाही तर या सगळ्या नाशिक जिल्ह्याच्या शेतकऱ्यांच्या वतीने एक मोठं जन आंदोलन उभं राहील आणि त्या आंदोलनाची सगळी सर्वस्वी जबाबदारी ही शासनाची राहील आणि याच्या पुढचं आंदोलन हे शेतकऱ्यांचं उग्र राहील हे शासनाने लक्षात घ्यावं. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबोधभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा.